सकाळपासून वातावरण फार बदलले होते. एरवी शांत असणारा वारा जोर धरल्यागत वाहू लागला होता. झाडावरच्या पक्ष्यांची चलबिचल झाली होती. बातम्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे चक्रीवादळ येणार याची हरिदासला खात्री झाली. या वादळापासून आपल्या परिवाराचे आणि आपल्या घरादाराचे संरक्षण व्हावे यासाठी तो देवाची मनोमन प्रार्थना करू लागला. बघता बघता हवेत जोर वाढला. झाडे गदागदा हलू लागली. जवळच असणारा समुद्रसुद्धा खवळून गेला. मोठमोठ्या लाटांनी तो किनाऱ्याला तडाखे देऊ लागला. घरात बसलेला हरिदास चिंतावला. दूर शेतात असणाऱ्या बैलांची त्याला काळजी वाटू लागली. शेतातला गोठा साधा होता. पत्र्याचे छप्पर असणारा गोठा अशा वादळात तग धरणार नाही याची हरिदासला कल्पना होती. त्या गोठ्यात असणारे आपले बैल संकटात आहेत याची जाणीव हरिदासला सारखी अस्वस्थ करून सोडत होती. हरिदासचे राहते घर पक्के असल्याने त्याला आपल्या घराची चिंता नव्हती. वादळात आपल्या घराला काहीही होणार नाही, पण गोठा धोक्यात येणार, आपले बैल संकटात सापडणार, त्यांना वाचवायला हवे असा विचार करून हरिदास बैलांना वाचवण्यासाठी शेतातल्या गोठ्याकडे पळत सुटला. बायका मुलांना वादळात बाहेर न पडण्याची सूचना देऊनच तो बैलांना वाचवायला बाहेर पडला होता. बाहेर वादळाचा जोर वाढला होता. रस्त्यावर चिटपाखरू दिसत नव्हते. सगळे घरात दडून बसले होते, पण वादळ मात्र घराचा घास घ्यायला पुढे पुढे सरकत होते. वाटेत येणाऱ्या वस्तूंना ते चक्रीवादळ कसपटासारखे आभाळात भिरकावून देत होते. झाडे मुळापासून उखडून टाकत होते. घरांची छपरे फुंकरीने उडवावीत तशी इतस्तः भिरकावत होते. वादळामुळे उडणाऱ्या वस्तूंपासून स्वतःचा बचाव करत हरिदास गोठ्याजवळ येऊन पोहोचला. पण त्याचा गोठा जागेवर दिसतच नव्हता. वादळाने तो केव्हाच भिरकावून दिला होता. बैलांचाही कुठे मागमूस दिसत नव्हता. धास्तावलेला हरिदास स्वतःला वादळापासून सावरत इकडे तिकडे नजर फिरवत होता. आपल्या बैलांचा तो शोध घेत होता. एवढ्यात त्याला त्याचे दोन्ही बैल दिसले. लक्षा आणि सर्जा मालकाला बघून त्याच्याकडे धावत येऊ लागले. एवढ्यात वादळाने डाव साधला. वादळाने भिरकावलेली कसली तरी जड वस्तू दानकन हरिदासच्या पायावर येऊन आदळली आणि हरिदास जमिनीवर कोसळला. पायातून उठणाऱ्या वेदनांची तिडीक हरिदासच्या थेट मेंदूत पोहोचली. वेदना सहन न होऊन तो मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याला त्याचा एक पाय हलवताही येईना. पायावर आदळलेल्या वस्तूमुळे त्याच्या पायाचे हाड मोडले होते. हरिदासला परिस्थितीचे गांभीर्य समजले, पण आता त्याला काहीच करता येणार नव्हते. त्याला मोडलेल्या पायामुळे धड उठताही येत नव्हते. आता या संकटातून आपलाही जीव वाचू शकत नाही आणि आपले बैलसुद्धा वाचू शकत नाहीत याची जाणीव होताच हरिदास मोठमोठ्याने रडू लागला. एवढ्यात लक्ष आणि सर्जा हरिदास जवळ आले. मालकाची अवस्था पाहून बैलांना सुद्धा भरून आले. मालकाचा जीव धोक्यात आहेत हे लक्षात येताच लक्ष हरिदासला उठवू लागला. पण हरिदासला उठता येत नाही हे पाहून त्या मुक्या जीवाला काय कळले कुणास ठाऊक. तो हरिदासच्या शेजारी येऊन बसला आणि हमरू लागला. जणू काही तो मालकाला आपल्या पाठीवर बसायला सांगत होता. लक्षाचे ते वागणे, त्याचे ते हंबरणे हरिदासला समजले. आपले बैल आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करताहेत हे बघून त्याचे डोळे भरून आले. मग वेदनांची कळ सोसत हरिदास कसा बसा लक्ष्याच्या पाठीवर बसला. तसा लक्ष्या सावकाश उठून उभा राहिला आणि त्या भर वादळात मालकाला घेऊन सुरक्षित ठिकाणाकडे निघाला. त्याच्या सोबतीने सर्जासुद्धा चालत होता. वादळापासून स्वतःचा बचाव करत आणि मालकाला इजा होऊ न देता लक्ष्या गावात शिरला. पण गावातही परिस्थिती भयंकर होती. गावातली घरे उद्ध्वस्त झाली होती, झाडे पडली होती, सगळीकडे नुसता हाहाकार उडाला होता. हरिदासचे घरसुद्धा वादळात मोडून पडले होते. हरिदासच्या बायका मुलांना बचाव दलाने केव्हाच सुरक्षित स्थळी हलवले होते. हरिदासने आपल्या घराची अवस्था पाहिली आणि त्याचा धीरच खचला. तो रडू लागला. मालक रडतायत हे बघून लक्षा जरा झपाट्यानेच सुरक्षित निवारा शोधू लागला आणि त्यांच्या सुदैवाने ते एका मोठ्या इमारतीजवळ येऊन पोहोचले. तेथे गावातील बरीच माणसे आश्रयाला थांबली होती. लक्षाने आपल्या मालकाला तेथे नेले. तशी आतली माणसे बाहेर धावली. त्यांनी हरिदासला खाली उतरवून आत नेले. आता हरिदास सुरक्षित होता. त्याने मायेने आपल्या दोन्ही बैलांना थोपटले आणि आपला जीव वाचवला म्हणून लक्षाकडे आणि सर्जाकडे मायेने पाहिले.
हरिदासच्या बैलांनी हरिदासला वादळातून वाचवले म्हणून गावकरी सुद्धा चकित झाले होते. त्यांनी त्या बैलांना हात घेतले आणि त्या इमानी स्वामीनिष्ठ बैलांचे कौतुक करत गावकरी म्हणू लागले, बैल असावेत तर असे. संकटात सापडलेल्या आपल्या मालकाला जीवाची पर्वा न करता इथपर्यंत घेऊन येणारे लक्ष आणि सर्जा खरंच देव आहेत देव. आज त्यांच्यामुळेच हरिदास वाचला, नाहीतर चक्रीवादळात त्याचे काही खरे नव्हते. आतमध्ये हरिदासची बायका मुले सुद्धा सुखरूप होती. हरिदासवरचे संकट सुद्धा आता दूर झाले होते. बचाव टीमने जखमी हरिदासवर उपचार सुरू केले होते. बैलांनी सुद्धा आता सुटकेचा निश्वास टाकला होता आणि बाहेर घोंगवणारे वादळ आता हळूहळू शांत होऊ लागले होते.